नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करत आहोत जे के टुडेमधील प्रश्न जानेवारी 2024 या महिन्यातील, आणि हा तिसरा सेट आहे आपला। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर आता सुरुवात करूया। तर बघा, सदरील व्हिडिओमधील प्रश्न हे जे के टुडे PDF मराठी जानेवारी 2024 या महिन्यामधील आहेत, आणि या PDFमध्ये एकूण 240 प्रश्न उपलब्ध आहेत। तर त्यामधील आपल्याला प्रश्न जे आहेत ते आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला बघायचे आहेत। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे। सिकल सेल रोगासाठी लोकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या मिशनचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे राष्ट्रीय सिकल सेल अनिमिया निर्मूलन अभियान। राष्ट्रीय सिकल सेल अनिमिया निर्मूलन अभियान असं सिकल सेल रोगांसाठी लोकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सुरू केलेल्या मिशनचं नाव आहे। राष्ट्रीय सिकल सेल अनिमिया निर्मूलन मोहीम आरोग्य मंत्रालयाने 1 जुलै 2023 रोजी शाहडोल मध्य प्रदेश येथे सुरू केली होती, जेणेकरून भारतभरातील लोकांची सिकल सेल आजाराची तपासणी होईल। ठीक आहे, तर ही मोहीम जी आहे राष्ट्रीय सिकल सेल अनिमिया निर्मूलन अभियान ही आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेली आहे। कधी? 1 जुलै 2023 रोजी। कुठून? शहडोल मध्य प्रदेश येथेही सुरू केलेली होती, ज्यामुळं भारतभरातील लोकांची सिकल सेल आजाराची तपासणी होणार आहे। 17 राज्यांमधील आदिवासी लोकसंख्या आणि इतर उच्च प्रसार क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करून 3 वर्षांमध्ये 7 कोटी लोकांची, हे लक्षात ठेवा, 7 कोटी लोकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट ह्या अभियानाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे। हे मिशन सिकल सेल अनिमियाचे स्क्रीनिंग, प्रतिबंध आणि व्यवस्थापन प्रदान करते। त्याचे उद्दिष्ट भारतातील रोग लवकर ओळखणे आणि हस्तक्षेप करून नष्ट करणे अशा स्वरूपाचं आहे। तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढचा प्रश्न बघूया। अलीकडेच कोणत्या प्राण्याला किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह घोषित करण्यात आलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे हिमबिबट्या। तर हिमबिबट्या या प्राण्याला किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह घोषित करण्यात आलेलं आहे। किर्गिस्तानने हिमबिबट्याला त्याचे नवीन राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे। देशातील तियान शान पर्वतरांगेत हिमबिबट्या राहतात। ते किर्गिज लोककथांमध्ये वैशिष्ट्यीकृत आहेत आणि त्यांना महानता, खानदानी आणि लवचिकतेचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि नवीन दर्जा अंतर्गत लुप्त होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनाला चालना दिली सुद्धा जाणार आहे। तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, तर कोणत्या प्राण्याला किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह घोषित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे हिमबिबट्या। आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। आणि ह्या किर्गिस्तानमधील तियान शान या पर्वतरांगेमध्ये ते हिमबिबट्या राहतात। ठीक आहे, 1-2 पॉईंटवर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया। कोणते केंद्रशासित प्रदेश पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। तर जम्मू काश्मीर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे हा पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश जो आहे हा बनलेला आहे, लक्षात ठेवा। तर कारागीर आणि कारागिरांसाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणारा जम्मू आणि काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश जो आहे तो बनलेला आहे। शोपियानमधील ITI केंद्रात टेलरिंग आणि ड्रेस डिझाईनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये 30 प्रशिक्षणार्थींनी नावनोंदणी जी आहे ती केलेली आहे। स्थानिक व्यवसाय आणि स्वयंरोजगार वाढवणे हे अंमलबजावणीचं काय आहे उद्दिष्ट आहे? तर निश्चितपणे लक्षात ठेवा की कोणते केंद्रशासित प्रदेश पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। ओके, पुढचा प्रश्न बघूया। नवीन चिनी विमानवाहू वाहक फुजियान जी अलीकडे चर्चित होती त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा याच्यामध्ये वेगळं काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा, याचं उत्तर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम, म्हणजे EMALS इमाल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम असं त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा ही थोडंसं वेगळी याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे या फुजियानमध्ये। चिनी विमानवाहक वाहक आहे फुजियान नावाचं। तर बघा, चिनी विमानवाहू वाहक फुजियान त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टम इमल्सद्वारे त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा वेगळा आहे। ही प्रगत प्रणाली फुजियानला त्याच्या डेकवरून विमानांची विस्तृत श्रेणी लॉन्च करण्यास सक्षम करते। पूर्वीच्या वाहक शेंडोंग आणि लिओनिंगच्या तुलनेत लक्षणीय तांत्रिक प्रगती दर्शवते। जे पूर्वीचे विमानवाहू वाहक आहेत शेंडोंग नावाचं आणि लिओनिंग नावाचं, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये लक्षणीय तांत्रिक प्रगती दर्शवते। इमल्स अधिक विश्वासार्ह आणि ऊर्जा कार्यक्षम म्हणून ओळखले जाते। ते चिनी सैन्याच्या औद्योगिकरणातील एक मैलाचा दगड दर्शवते। हे वैशिष्ट्य फुजियानला
US नौदलाच्या फोर्ड क्लास विमानवाहू जहाजांच्या बरोबरीने ठेवते, जे इमल्सच्या नवीनतम आवृत्तीने सुसज्ज जे जागतिक नौदल क्षमतामध्ये त्यांचे महत्व अधोरेखित करतात. फुजियानवरील इमल्सचा विकास आणि अंमलबजावणी हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चिनी सैन्यातील लढाऊ तयारी आणि तांत्रिक प्रगती वाढवण्याच्या आव्हानाशी जुळते. तर लक्षामध्ये ठेवून घ्या, हे काय नवीन चिनी विमानवाहू जहाज फुजियान जे अलीकडे चर्चित, त्याच्यापूर्वी वर्षी काय वेगळं याच्यामध्ये, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम याच्यामध्ये आहे. तर हे त्यांना काय करते, जे पूर्वीचे चिनी विमान वाहक होते शेंडुंग आणि लिओनिंग याच्या तुलनेमध्ये याची विस्तृत श्रेणी जी आहे ती फुजियानमध्ये आपल्याला बघायला मिळते, जेणेकरून ते विमानाची विस्तृत श्रेणी लॉन्च करण्यासाठी फुजियान जे आहे ते सक्षम आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या संस्थेने अलीकडेच सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कामकाजात बोलवण्यासाठी मानक कार्यप्रणाली SOP जारी केली? तर याचं उत्तर आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय. तर या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कामकाजात बोलवण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर जे आहे हे जारी केलेले आहे. तर सरकारी वकिलांवर विसंबून न राहता अधिकाऱ्यांना सतत बोलवणे घटनात्मक योजनेच्या विरोधात असल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यासाठी एक SOP जारी केला. SOP चं उद्दिष्ट मार्गदर्शक तत्वे तयार करणे आणि न्यायालयांद्वारे समन्सच्या अधिकाराचा अतिवापर रोखणे हे आहे, जे अनेकदा सरकारवर दबाव आणतात. त्यात म्हटलेलं आहे की अधिकाऱ्यांना केवळ त्यांची भूमिका न्यायालयाच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळी असल्यामुळे त्यांना बोलावलं जाऊ शकत नाही. सरकारी अधिकाऱ्यांचा विनाकारण छळ टाळून कार्यकारी न्यायपालिका समन्वय मजबूत करण्यासाठी या निर्णयामुळे अत्यंत आवश्यक सुधारणा ज्या त्या केल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कामकाजात बोलवण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली जी आहे ती जारी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. कुनू नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये अलीकडेच 3 शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्तेचं नाव काय आहे? या कुनू नॅशनल पार्क जो की मध्य प्रदेशमध्ये आहे याच्यामध्ये अलीकडेच 3 शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्तेचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे आशा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव दिलेल्या आशा या मादी चित्तेने मध्य प्रदेशातील कुनू नॅशनल पार्क मध्ये 3 शावकांना जन्म जो आहे तो दिलेला आहे. ही महत्वाची घटना भारतातील चित्ता जीर्णोद्धार प्रकल्पासाठी एक महत्वाचा टप्पा मानली जाते. आशा आणि शावकांची निरोगी वाढ आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी बारकाईने निरीक्षण करत आहेत. तर लक्षात ठेवा प्रश्न, कुनू नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये अलीकडेच 3 शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्तेचं नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे आशा. पुढचा प्रश्न बघूया. नाटोने कोणत्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे 1000 युनिट्स खरेदी करण्याचा करार केला आहे? तर याचं उत्तर आहे देशभक्त. तर नाटोने देशभक्त या क्षेपणास्त्र प्रणालीचे 1000 युनिट्स खरेदी करण्याचा करार जो आहे हा केलेला आहे. तर नाटोने रशियाकडून धोका लक्षात घेऊन सुरक्षा मजबूत करण्यासाठी 1000 पर्यंत देशभक्त हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी युरोपमधील सदस्य देशांकडून 5.5 अब्ज US करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. मॉस्कोने युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केल्यामुळे हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. अमेरिका आणि जर्मनी सारख्या राष्ट्रांनी पुरवलेल्या देशभक्त प्रणालीचा उपयोग क्यूने 11 महिन्यांच्या युद्धात रशियाचे हल्ले कमी करण्यासाठी केलेला आहे. तर एक महत्वाचा करार मानला जातो. त्याच्यामुळे नाटोने ही जी देशभक्त प्रणाली आहे, क्षेपणास्त्र प्रणाली आहे, संरक्षण प्रणाली असे या प्रणालीचे 1000 युनिट्स खरेदी करण्याचा करार जो आहे हा केलेला आहे. तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवाना किती करार आहे हा, तर 5.5 अब्ज US हा एकूण करार आहे. ओके, तर निश्चितपणे हा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. ADR अहवालानुसार 2022-23 दरम्यान भारतातील निवडणूक ट्रस्टमध्ये कोणत्या कॉर्पोरेट गटाने सर्वाधिक योगदान दिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मेघा अभियांत्रिकी आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड. हिनं ADR अहवालानुसार 2022-23 दरम्यान भारतातील निवडणूक ट्रस्टमध्ये या मेगा अभियांत्रिकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनं सर्वाधिक योगदान जे आहे ते दिलेलं आहे. तर मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरने 2022-23 राजकीय निधीमध्ये निवडणूक ट्रस्टसाठी कॉर्पोरेट्समध्ये सर्वाधिक 87 कोटींचं योगदान दिलेलं आहे. आणि त्यानंतर ADR अहवालानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 50.25 कोटींचं योगदान दिल्याचं दिसून आलेलं आहे. अशा ट्रस्टकडून मिळालेल्या एकूण कॉर्पोरेट योगदानापैकी 90.66% शीर्ष 10 देणगीदारांचा याच्यामध्ये समावेश आहे. ओके, म्हणजे सर्वात जास्त आहे ह्या मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर मग सिरम इन्स्टिट्यूटचा क्रमांक लागतो या ADR अहवालानुसार. जे की निवडणूक ट्रस्टमध्ये सर्वात जास्त योगदान कुठल्या कॉर्पोरेट गटाने दिलेलं आहे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, पहिलं आहे मेगा अभियांत्रिकी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मसुदा सिटी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी अदानी समूहाने कोणत्या आर्किटेक्ट फर्मची नियुक्ती जाहीर केलेली आहे? तर याचं उत्तर आहे हापीस कॉन्ट्रॅक्टर, लक्षात ठेवा. तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मसुदा सिटी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी अदानी समूहाने हापीस कॉन्ट्रॅक्टर या आर्किटेक्ट फर्मची नियुक्ती जाहीर केलेली आहे. अदानी यांनी सासाकी आणि बुरो हॅपोल्ड या US फर्मसह धारावी प्रकल्पाचा मसुदा विकास आराखडा तयार करण्यासाठी शहर नियोजन फर्म म्हणून हापीस कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्टची नियुक्ती जाहीर केलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन आणि जीवन सुधारण्याच्या उद्देशाने सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पासाठी कंत्राटदार जो आहे तो ओळखला जातो. तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा की धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मसुदा सिटी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी अदानी समूहाने या हाफिज कॉन्ट्रॅक्टर या आर्किटेक्ट फर्मची नियुक्ती जी आहे हे केलेली आहे. काय म्हणून? शहर नियोजन फर्म म्हणून जी आहे ती केलेली आहे. आणि मसुदा विकास आराखडा तयार करण्यासाठी या एकूण दोन US फर्म आहेत, एक म्हणजे सासाकी आणि दुसरा आहे बोरो हॅपोर्ट. तर लक्षामध्ये ठेवून घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी म्हणजे OALP बोली फेरीत कोणत्या कंपनीने सर्वाधिक तेल आणि वायू ब्लॉक जे आहेत ते जिंकलेले आहेत? तर याचं उत्तर आहे ONGC. तर अलीकडेच ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी बोली फेरीत ONGC कंपनीनं सर्वाधिक तेल आणि वायू ब्लॉक जे आहेत ते जिंकलेले आहेत. तर सरकारी मालकीच्या ONGC ने ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी बोलीच्या नवीनतम 8व्या फेरीत अन्वेषण आणि उत्पादनासाठी प्रदान केलेल्या 10 क्षेत्रापैकी एकूण 7 क्षेत्र जे आहेत ते जिंकलेले आहेत. आणि रिलायन्स BP, ठीक आहे, भारत पेट्रोलियम यांच्या संयुक्त उपक्रमाने एकूण 10पैकी 1 ब्लॉक जो आहे तो जिंकलेला आहे. म्हणजे 10पैकी 7 ब्लॉक जे आहेत ते ONGC ने जिंकलेले आहेत आणि 1 ब्लॉक जो आहे तो रिलायन्स आणि BP यांच्या संयुक्त उपक्रमाने जो आहे तो जिंकलेला आहे, ठीक आहे. तर लक्षामध्ये ठेवून घ्या. तर अलीकडील ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी बोली फेरीत कोणत्या कंपनी सर्वाधिक तेलवायू ब्लॉक जिंकलेले आहेत? याचं उत्तर आहे ONGC, ओके. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे 10 प्रश्न आहेत. जर तुम्हाला याच्या PDFs हवे असतील तर आपली PDFची बॅच आहे, तुम्ही नक्कीच ही बॅच जॉईन करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2023 पासून जून 2024 पर्यंतच्या सगळ्या PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. 4000 पेक्षा त्याच्यामध्ये अधिक प्रश्नांचा समावेश आहे. या PDF तुम्हाला MPSC राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षा 2024 साठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. तर कोणाला हवे असतील त्यांनी निश्चितपणे ह्या PDF घेऊ शकते. याची ₹499 पाहा, एकूण 18 महिन्यांच्या PDF तुम्हाला दिल्या जातील, ठीक आहे. आणि जर तुम्हाला हवे असतील तर हा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9175004491, याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा. किंवा ज्यांना डायरेक्टली हवे असतील त्यांनी हा UPI ID वापरू शकता, 9175004491 @ikwik. किंवा GPay नंबर सुद्धा सेम आहे, 9175004491. नंतर पे केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट ह्याच्यावरती नक्कीच पाठवा. तुम्हाला एकूण 18 महिन्याच्या PDF तुम्हाला दिल्या जातील, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता, झेरॉक्स करू शकता, रीड करू शकता, ओके. त्याच्यामुळे कोणाला हवे असतील, वेळ घालवायचा नसेल, तर निश्चितपणे तुम्ही या PDF 100% तुम्ही घेऊ शकता. निश्चितपणे तुम्हाला फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होऊन जाईल, ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल पर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.